नागपूर जिल्ह्यातील कोराडी वीज प्रकल्पाचे राग बांधारा फुटल्याने नेमके कारण समोर येत आहे, मात्र स्थायी नागरिकांच्या मते या बांधाराच्या विषयी अनेक पत्रव्यवहार करण्यात आले आहे। एक महिना आधीपासून या बांधाऱ्याची गळती सुरू असल्याची माहिती देखील ग्रामपंचायत मार्फत देण्यात आली होती, मात्र याकडे दुर्लक्ष करण्याचा आरोप स्थायी सरपंच व नागरिकांनी केला आहे। तर राग मिश्रित बांधारा फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर स्थानिक वीट भट्टी चालवणाऱ्या व्यावसायिकांना फटका बसलाय। या परिसरातील विटा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या असून राग मिश्रित पाणी कन्हान नदीला गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याची योजना विस्कळीत झाली आहे। बांधाऱ्यातील संपूर्ण पाणी विसर्जित झाले असून हल्ली मोठ्या युद्ध पातळीवर बांधाऱ्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे। वीकेबी न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट। शेतकरी या भागात स्वतःच्या शेतामध्ये आपला परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी वीटभट्ट्याचा व्यवसाय सुद्धा आपल्या शेतामध्ये करत आहेत। त्या व्यवसायाने त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांच्या मुलांचं लग्न समारंभ हे ह्या व्यवसायाच्या माध्यमातून करत असतात। त्याच्यात त्यांच्या अख्ख्या वीटभट्ट्या वाहत गेल्या ह्या राख मिश्रित पाण्यामध्ये। या वीटभट्ट्यांचं सुद्धा नुकसान महाजनकोनीच करावं, जेणेकरून शेतकऱ्यांना मदत होईल। त्याच्या मागचं खरं कारण असं आहे की हे महानिर्मिती सिव्हिल जे डिपार्टमेंट आहे कोराडीचं, त्या सिव्हिल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कामचुकारपणा केला। त्या कामचुकारपणामुळे आज आम्हा सर्व या भागातील शेतकऱ्यांना हा भोग भोगावा लागत आहे। याला दोषी सिव्हिल डिपार्टमेंटचे वाट साहेब आणि भारतवाज साहेब आहे। काल झालेला राखीचा बंधारा फुटला होता, आपण त्याच जागेवर यावेळेस आलेलो आहोत। माझ्या मागे आपण बघू शकता याच बंधारा होता, एकूण या ज्या जागेतून फुटलेला होता संपूर्ण पाणी या बंधाऱ्यातून निघून गेलेलं आहे। राखयुक्त पाणी नदी नाल्यामध्ये गेले आहे। आता इथे मोठ्या प्रमाणामध्ये युद्धस्थळावर तर बंधारा रिपेअरिंग करण्याचं काम सुरू आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण होतील। महाजनकोचे सर्व अधिकारी इथे उपस्थित झालेले आहे। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।